जसे की सुभाषचंद्र बोस लोकमान्य टिळक सरोजिनी नायडू भगतसिंग सुखदेव राजगुरू आणि असे अनेक या सगळ्यांनी आपल्या देशासाठी बरेच थोर कार्य केलेले आहे आज आपण महात्मा गांधी यांच्याबद्दल शिकणार आहोत नाव चिल्ड्रन डू यू नो द रियल नेम ऑफ महात्मा गांधी वॉज मोहनदास करमचंद गांधी महात्मा गांधी वॉज बॉर्न इन पोरबंदर ऑन सेकंड ऑक्टोबर

महात्मा गांधी डिड नॉट यूज एनी आर्म्स अँड वेपन्स लाईक गन्स रायफल्स ऑर बॉम्ब्स आर्म्स मीन्स वेपन्स अँड इक्विपमेंट यूज टू किल अँड इंजर पीपल आर्म्स म्हणजेच वेपन्स जसं की गन रायफल बॉम्ब तर महात्मा गांधी यांनी या वेपन्सपैकी कोणत्याही वेपन्सचा उपयोग केला नाही अँड येट ही वन द वॉर ऑफ इंडियाज इंडिपेंडन्स इंडिपेंडन्स म्हणजेच स्वातंत्र्य आपल्या भारतावर ब्रिटिशांचं राज्य होतं ब्रिटिश आपल्यावर रूल करत होते महात्मा गांधी यांनी कोणत्याही प्रकारचं साधन न वापरता वेपन्स न वापरता इंडियाला स्वातंत्र्य मिळवून दिलं पीपल लविंगली कॉल्ड हिम बापू और बापूजी लोक प्रेमाने त्यांना बापू किंवा बापूजी म्हणतात बापू किंवा बापूजी म्हणजेच फादर ऑफ द नेशन गांधीजी वॉज अ मॅन ऑफ आयन विल आयन विल मीन्स स्ट्रॉंग डिटर्मिनेशन म्हणजेच एखादी गोष्ट करायची ठरवली की ती कोणत्याही परिस्थितीत झालीच पाहिजे असा निर्धार गांधीजींचा होता इफ ही डिसायडेड टू डू समथिंग ही डीड इट नो मॅटर हाऊ डिफिकल्ट इट वॉज जर त्यांनी काही करायचं ठरवलं तर ते करणारच ते किती कठीण आहे याचा ते अजिबात विचार करत नव्हते वन डे ही डिसायडेड दॅट ही वूड हॅव अॅन अर्ली मॉर्निंग प्रेयर एव्हरी डे फ्रॉम दॅट डे ऑनवर्ड्स ही नेव्हर मिस द प्रेयर एके दिवशी गांधीजींनी ठरवलं की आपण रोज सकाळी लवकर उठायचं आणि प्रार्थना करायची त्या दिवसानंतर त्यांनी रोज प्रार्थना कधीही चुकवली नाही रोज नीतीनियमाने सकाळी लवकर उठून गांधीजी प्रार्थना करायचे गांधीजी गेव्ह अ लॉट ऑफ इम्पॉर्टन्स टू ट्रुथ सिम्प्लेसिटी अँड नॉन व्हायन्स दॅट इज नॉट हर्टिंग अदर्स नॉन व्हायलन्स म्हणजेच अहिंसा इतरांना त्रास द्यायचा नाही गांधीजींनी तीन गोष्टींना फार महत्त्व दिलं कोणत्या होत्या त्या त्या होत्या ट्रुथ म्हणजेच सत्य सिम्प्लॅसिटी म्हणजेच साधेपणा नॉन व्हायलन्स म्हणजेच अहिंसा इतरांना त्रास द्यायचा नाही या गोष्टींना गांधीजींनी खूप महत्त्व दिलं गांधीजीच ड्रेस वॉज व्हेरी सिम्पल गांधीजींचा ड्रेस हा खूपच सिम्पल असायचा जस्ट अ लॉईन क्लॉथ अ अधोती वो नबाउदनी अँड समटाईम्स अ शॉल गांधीजींचा पेहराव ड्रेस हा खूपच साधा आणि सिम्पल असायचा लॉईन क्लॉथ म्हणजेच अ धोती वोन अबाउधनी गुडघ्यांच्या वरती एक धोतर घालायचे ते त्यालाच लॉयन क्लॉथ असं म्हणतात आणि कधीकधी शॉल घ्यायचे कुड ही नॉट अफोर्ड फॅन्सी फॅशनेबल क्लोथ्स अफोर्ड म्हणजे ते घेऊ शकत नव्हते का गांधीजी फॅन्सी आणि फॅशनेबल कपडे घेऊ शकत नव्हते का अफकोर्स ही कुड ते घेऊ शकत होते बट दिस सिम्पल लँड क्लॉथ वॉज अ डेलिबरेट चॉईस डेलिबरेट म्हणजेच प्लांट ऑर डन ऑन पर्पज त्यांनी स्वतःच्या इच्छेने असे कपडे घालायला सुरुवात केली होती हाऊ डिड ही कम टू मेक दिस चॉईस आणि का बरं गांधीजींनी अशा प्रकारचे कपडे घालायचे असं का ठरवलं ते चांगले फॅन्सी कपडे फॅशनेबल कपडे अफोर्ड करू शकत होते ते नक्कीच घालू शकत होते त्या प्रकारचे कपडे पण तरीसुद्धा त्यांनी डेलिबरेटली म्हणजे प्री प्लॅन स्वतःच्या इच्छेने साधे कपडे लॉईन क्लॉथ घालायचं ठरवलं मग या निर्णयापर्यंत गांधीजी कसे काय बरं आले वन्स गांधीजी वॉज ऑन अ लेक्चर टूर इन ओडिशा एकदा ओडिशामध्ये गांधीजी लेक्चर देण्यासाठी गेलेले होते युजली मेन अँड वुमेन गॅदर्ड इन लार्ज नंबर्स टू लिसन टू हिम बऱ्याचदा स्त्रिया आणि पुरुष दोघेही मोठ्या संख्येने गांधीजींचं लेक्चर ऐकण्यासाठी जात असत इन ओडिशा हवे व वुमेन व नॉट सीन ॲट दिस पब्लिक मीटिंग्स ऑर लेक्चर्स पण जेव्हा गांधीजी ओडिसामध्ये लेक्चर देण्यासाठी गेलेले होते तेव्हा तिथे स्त्रिया दिसल्याच नाहीत लेक्चर ऐकण्यासाठी ऑन मेकिंग एन्क्वायरीज गांधीजी फाउंड दॅट द पीपल इन दॅट पार्ट ऑफ द कंट्री व सो प दॅट देअर वुमन फोक हॅड नॉट अ डिसेंट थिंग टू वेअर डिसेंट थिंग टू वेअर मीन्स अप्रोप्रिएट क्लोथ्स फॉर द ओकेजन लेक्चर ऐकण्यासाठी पुरुष मंडळी तर आहेत पण स्त्रिया नाहीत गांधीजींनी याबद्दल चौकशी केली तेव्हा त्यांना असे ला लक्षात आले असे कळाले की ज्या ठिकाणी ते आपली मीटिंग कंडक्ट करत आहेत जिथे ते आपलं लेक्चर देत आहेत तेथील लोक इतके गरीब आहेत की ते लोक आपल्या घरातील स्त्रियांना घालण्यासाठी पूर्ण व्यवस्थित असे कपडे नाही देऊ शकत कारण ते खूपच गरीब आहेत त्यामुळे लाजेपाई त्या घरातील स्त्रिया स्वतःला लपवण्यासाठी प्रोटेक्ट करण्यासाठी तेथील स्त्रिया पब्लिक प्लेसेसमध्ये जात नसत डेफो दे केप्ट अवे फ्रॉम पब्लिक फंक्शन्स या महिलांकडे व्यवस्थित पुरेसे असे कपडे नसायचे कारण ते खूपच गरीब होते म्हणून या ज्या महिला आहेत या पाठमधील या भागामधील त्या महिला पब्लिक फंक्शन्समध्ये हिस्सा घेत नसत भाग घेत नसत गांधीजी वॉज डीपली पेंड टू हिअर धीस डीपली पेंड म्हणजेच व्हेरी अनहॅपी गांधीजींना हे सगळं ऐकून फार दुःख झालं फ्रॉम दॅट डे ही decided टू वेअर द बेअर मिनिमम ऑफ clothes बेअर मिनिमम means द लिस्ट पॉसिबल दॅट इज required नथिंग मोर than दॅट म्हणजेच कमीत कमी कपडे घालायचे हे महात्मा गांधीजींना कळालं की या भागामध्ये खूपच गरिबी आहे त्यामुळे येथील स्त्रियांना घालण्यासाठी पुरेशासे कपडे नाही आहेत हे ऐकल्यावर गांधीजींना खूप त्रास झाला आणि मग त्यांनी असं ठरवलं की आत्तापासून आपण कमीत कमी कपडे घालायचे जेवढी गरज आहे तेवढेच कपडे घालायचे बी इट कोल्ड ऑर हॉट ही नेव्हर चेंज ही सिंपल ड्रेस थंडी असू देत किंवा उन्हाळा असू देत गांधीजींनी स्वतःचा सिंपल ड्रेस कधीही चेंज केला नाही गांधीजी वॉज अ मॅन ऑफ विल गांधीजी हे नेहमी जे ठरवायचे ते करायचेच मग गांधीजींनी ठरवलं की आपण साधे कपडे घालायचे जेवढी गरज आहे तेवढेच कपडे वापरायचे मग त्यांनी त्याचं पालन कायम केलं त्यांनी नेहमी साधे कपडेच घातले वन्स ही हॅड गॉन टू इंग्लंड टू अटेंड अ व्हेरी इम्पॉर्टंट कॉन्फरन्स कॉन्फरन्स मीन्स अ लार्ज फॉर्मल मीटिंग वेअर पीपल डिस्कस इम्पॉर्टंट मॅटर्स कॉन्फरन्स म्हणजेच एक फॉर्मल मीटिंग की जिथे महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा केली जाते तर एकदा इंग्लंडमध्ये महात्मा गांधीजींना एका कॉन्फरन्ससाठी जावं लागलं किंग जॉर्ज ऑफ इंग्लंड गेव अ रिसेप्शन टू द पार्टिसिपेंट्स ऑफ द कॉन्फरन्स ॲट हिज पॅलेस पार्टिसिपेंट म्हणजेच अ पर्सन हू टेक्स पार्ट इन अ पर्टिक्युलर ॲक्टिव्हिटी एखाद्या विशिष्ट अशा ॲक्टिव्हिटीमध्ये जे व्यक्ती भाग घेतात त्यांनाच पार्टिसिपेंट असं म्हणतात मग कॉन्फरन्समध्ये जे जे पार्टिसिपंट्स आहेत त्या सगळ्या पार्टिसिपंट्सला इंग्लंडचा किंग जॉर्ज याने त्याच्या पॅलेसमध्ये रिसेप्शन दिलं होतं पीपल रिसिवड बाय द किंग हॅव टू ड्रेसअप इन अ सर्टन वे आणि किंगने रिसेप्शन ठेवलं होतं मग किंगकडे जे जे लोक जाणार होते रिसेप्शनसाठी त्या सगळ्या लोकांनी व्यवस्थित ड्रेसअप करून जाणं हा तेव्हाचा प्रोटोकॉल होता ॲट दॅट टाइम इंग्लंड रूल्ड ओव्हर इंडिया आणि त्यावेळी इंग्लंड इंडियावर रूल करत होता ही गोष्ट स्वातंत्र्यापूर्वीची आहे मुलांनो पीपल इन इंग्लंड वॉन्टेड टू नो इफ गांधीजी वुड चेंज द स्टाईल ऑफ हिज ड्रेस टू सी द किंग आणि मग लोकांना जाणून घ्यायचं होतं की आता किंगने रिसेप्शन ठेवलेलं आहे आणि प्रोटोकॉल असतो की विशिष्ट ड्रेसमध्येच व्यवस्थित ड्रेसअप होऊनच किंगला भेटायला जायचं असतं मग इंग्लंडमधील लोकांना जाणून घ्यायचं होतं की मग आता गांधीजी त्यांचं ड्रेसिंग स्टाईल बदलत आहेत की नाही गांधीजी मेड इट व्हेरी क्लिअर दॅट ही वूड बी ड्रेस्ड इन हिज युज्युअल वे इवन वेन विजिटिंग द किंग ऑफ इंग्लंड गांधीजींनी स्पष्ट केलं की जरी इंग्लंडच्या किंगला भेटायला जायचं असलं तरीही मी माझ्या ड्रेसिंग स्टाईलमध्येच येणार युजुअल ड्रेसिंग स्टाईलमध्येच येणार मी माझ्या ड्रेसिंग स्टाईलमध्ये कोणत्याही प्रकारचे बदल करणार नाही ही वूड वेअर द ड्रेस ऑफ द पीपल होम ही रिप्रेझेंटेड गांधीजी इंडियाला रिप्रेझेंट करत होते इंडियाचं भारताचं प्रतिनिधित्व करत होते मग ते असं म्हणाले की मी माझ्या भारतामध्ये माझ्या इंडियामध्ये ज्या प्रकारचे लोक कपडे घालतात त्या प्रकारचेच कपडे मीही घालणार गांधीजी वॉज नॉट बॉदर्ड बाय व्हॉट स्टाईल ऑफ ड्रेस द ब्रिटिश अप्रूव्ड ऑफ सो लॉंग ॲज द पुअर पीपल इन हिज कंट्री डीड नॉट हॅव इनफ क्लोथ्स टू वेअर बॉदर्ड मीन्स वरिड आपल्या देशातील लोकांकडे घालण्यासाठी पुरेसे कपडे नाहीत म्हणून गांधीजींना ब्रिटिशांनी कोणत्या कपड्यांना मान्यता दिलेली आहे याचा त्रास झाला नाही फायनली द किंग हॅड टू वेलकम ॲट हिज रिसेप्शन दिस ग्रेट मॅन ड्रेस्ड इन अ सिम्पल लायन क्लोथ अँड अ शॉल शेवटी किंगला गांधीजींना वेलकम करण्यासाठी यावं लागलं आणि गांधीजींनी कोणत्या प्रकारचे कपडे घातलेले होते सिम्पल लायन क्लॉथ अँड अ शॉल इथे या पिक्चरमध्ये ज्या प्रकारे दिसत आहे त्याप्रमाणे गांधीजींनी कपडे घातले होते लायन क्लॉथ आणि शॉल द किंग हिमसेल्फ वॉज ड्रेस्ड क्वाईट एक्स्ट्रा वॅगंटली एक्स्ट्रा वॅगंटली मिन्स इन अ वे दॅट कॉस्ट अ लॉट ऑफ मनी खूप महागडे असे छान कपडे किंगने घातलेले होते गांधीजी वॉज आस्ड वेदर ही हॅड इनफ क्लोथ्स ऑन फॉर मीटिंग विद द किंग गांधीजींना विचारण्यात आलं की किंगला भेटायला येण्यासाठी तुमच्याकडे इनफ असे पुरेसे असे कपडे नाही आहेत का ही रिप्लायड दॅट द किंग हॅड इनफ क्लोथ्स ऑन फॉर बोथ ऑफ देम गांधीजींनी उत्तर दिलं की किंगकडे पुरेसे असे आमच्या दोघांनाही पुरेसे असे कपडे आहेत मिलियन्स ऑफ पुअर पीपल इन इंडिया फेल्ट हॅपी दॅट महात्मा गांधी ड्रेस्ड लाईक दॅम भारतातील लाखो गरीब लोकांना फार आनंद झाला होता त्यावेळी जेव्हा गांधीजी इंग्लंडला गेले होते आणि इंग्लंडला एका महत्त्वाच्या कॉन्फरन्समध्ये सुद्धा त्यांनी त्यांच्याप्रमाणेच भारतातील गरीब जनतेप्रमाणेच कपडे घातलेले होते

तरीसुद्धा ऑल दो ऑल दो म्हणजेच तरीसुद्धा गांधीजींचे लाखो स्टॉन्च फॉलोवर्स होते स्टॉन्च फॉलोवर्स म्हणजेच गांधीजींसाठी काहीही करण्यासाठी तयार होते लोक त्यांनाच स्टॉन्च फॉलोअर्स असं म्हणतात तर, तर गांधीजींचे लाखो स्टॉन्च फॉलोअर्स होते ते गांधीजींसाठी काहीही करायला तयार असत गांधीजी शोड ऑल द सप्रेस्ड पीपल इन द वर्ल्ड द न्यू पाथ ऑफ सत्याग्रह ज्यांच्यावर जुलूम झाला आहे जे त्रासलेले आहेत त्यांना गांधीजींनी एक नवीन मार्ग दाखवला तो नवीन मार्ग म्हणजेच सत्याग्रहाचा मार्ग काडली जाती। ही इज रिमेंबर्ड फॉर हिज ग्रेटनेस नॉट ओन्ली इन इंडिया बट इन ऑल पार्ट्स ऑफ द वर्ल्ड गांधीजींच्या महानतेसाठी त्यांची आठवण काढली जाते फक्त भारतातच नाही तर पूर्ण जगभरात गांधीजींच्या महानतेसाठी त्यांची आठवण काढली जाते सो दॅट्स ऑल फॉर टुडे चिल्ड्रेन वी विल मीट अगेन इन अ नेक्स्ट व्हिडिओ टिल देन कीप लर्निंग कीप एन्जॉईंग बाय बाय